चला मित्र हो आपण पाहत आहो भूगोल इयत्ता दहावीच्या आणि दहावीच्या इत्या या इयत्ता दहावीच्या भूगोलामध्ये आपण पाहत आहोत पाठ आणि चौथा पाठाचं नाव आहे हवामान हवामान पाठाचं या पाठाचं नाव आहे चौथ्या पाठाचं आणि या हवामानाचा आपण बराचसा भाग पाहलेला आहे मित्रो हा जो हवामान चॅप्टर आहे यामध्ये ब्राझील आणि भारताचं हवामान दिलेलं आहे आणि या हवामानाचा बराचसा आपण काय बरं पाठ पाहिलेला आहे आणि हा पाचवा व्हिडिओ आहे आणि पाचव्या व्हिडिओमध्ये आपण भारताबद्दलची माहिती घेणार आहोत तर यामध्ये हा सांगा पाहू आपण याचा अभ्यास करणार आहोत याच्या पेज पुस्तकानुसार पेज नंबर पाहिलं तर अठ्ठावीस आहे ठीक आहे अठ्ठावीस पेजवर आपण चालत आहो सांगा पाहू आलेखाचा अभ्यास करणार आहोत आणि अशाच प्रकारचे आलेख तुम्हाला पेपरला दिले राहील कारण आपली कृतीपत्रिका मित्र हो आणि या कृतीपत्रिकेमध्ये काय बरं असेच आलेख दिले राहील आणि या आलेखाचा अभ्यास करून अशाच प्रकारचे अभ्यास प्रश्न आपल्याला सोडवा लागेल तर मित्रो दिल्ली आहे दिल्ली भारताचे या भागाला आहे बरोबर आहे आणि या दिल्लीमध्ये वातावरणासाठी दिलेलं आहे ही लाल रेषा काय दर्शवते मित्र हो आपल्याला तापमान सूची बघा या ठिकाणी सूची दिलेली आहे आपल्याला लाल रेषा कमाल तापमान आणि निळी रेषा किमान तापमान कमाल म्हणजे जास्त आणि किमान म्हणजे कमी तर दिल्लीची गोष्ट आहे मित्रो तर या दिल्लीची गोष्ट आहे सॉरी थोडंसं हे झालेलं आहे तर या ठिकाणी दिल्लीची जर गोष्ट केली आपण ना तर मित्रो या प्रकारचा आहे तुम्हाला या ठिकाणी जे दिलेलं आहे या ठिकाणी हा पर्जन्यमान आहे हा काय बरं पर्जन्यमान आहे सॉरी तापमान आहे काय आहे तापमान पर्जन्यमान नाही तापमान आणि या भागाला जो आहे हा पर्जन्यमान दिलेला आहे बरोबर तापमान काय दिलेला आहे मित्रो झिरोपासून सुरू झालेला आहे तर काय बरं पंचेयापर्यंत दिलेलं आहे आप आपल्याकडे पंचेचाळीस पन अठ्ठेचाळपर्यंत तापमान असतो आणि या ठिकाणी जे पर्जन्य आहे झिरो ते नऊशेपर्यंत दिलेलं आहे दिल्लीला या प्रकारचं याच्यामध्ये तरी तापमान आणि पर्जन्य असतो आणि हे जे स्तंभ दिले आहे मित्रो हे काय आहे काय दर्शवतात बरं आपल्याला हे दर्शवतात आपल्याला त्या ठिकाणचं प पर्जन्यमान काय दर्शवते पर्जन्यमान लक्षात ठेवा आणि हे काय म्हणजे एक अक्षरावर काय दिलेलं आहे आपल्याला जा के मा म्हणजे जानेवारी फ फर, फरवरी मार्च वगैरे फेब्रुवारी वगैरे ठीक आहे जा फेमान अशा प्रकारे महिने दिलेले आहे आकडेवार दिले आहे तर यामध्ये काय लक्षात येतं मित्र बघा की दिल्ली म्हणजे हिवाळ्यामध्ये तापमान कमीत कमी, कमी जवळपास म्हणजे सहा सात डिग्रीपर्यंत उतरते असं त्यांना म्हणायचं आहे डिसेंबर जानेवारी या मध्ये तापमान सगळ्यात कमी असते दिल्लीला आणि उन्हाळ्यामध्ये तापमान काय बरं सर्वात जास्त असते आणि ते काय बरं जवळपास बेचार त्रेचार डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं असते अशा प्रकारची ही कक्षा अशा प्रकारची कक्षा आहे मित्र हो कुठे आहे ही कक्षा या दिल्लीच्या गोष्टीसाठी आहे या दिल्लीच्या बाबतीत आहे बघा अशा प्रकारची कक्षा आहे लक्षात आलं तुम्हाला या ठिकाणी बघा जवळपास बेचाळपर्यंत आलेला आहे आणि हा काय बरं हिवाळ्यामध्ये जो कमाल तापमान आहे कमाल तापमान आहे हा वीसपर्यंत आहे आणि किमान तापमान आहे हा जवळपास पाच सहापर्यंत आहे लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे हा जो कर्व कसा दिसतो तुम्हाला असा दिसतो जास्त आहे ना <coughs> म्हणजे हा चढलेला आहे हा नंतर थोडासा कमी कमी होत आहे ना हा तीव्र होत आहे म्हणजे आपण याच्यात जर विचार केला तर मित्रो असं लक्षात येतं की जुलै ऑगस्टमध्ये तापमान कॉन्स्टंट असतं या ठिकाणी आहे ना कॉन्स्टंट असतं सारखं असतं जास्त फारसा चेंज नसतो पण बाकी महिन्यामध्ये मात्र काय बरं फारसा चेंज असतो डायरेक्ट कर तुम्हाला बघा उतरलेला दिसते म्हणजे अशा प्रकारचे जो कर जेवढा जास्त असा असेल कर जेवढा असा असेल तेवढं बरं तापमान त्या ठिकाणी विषम असणार हे लक्षात ठेवायचं आणि जेवढं काय बरं कर असा सीधा कुठेतरी सीधा असेल असा असेल पॅरेलर तर तापमानामध्ये फरक राहणार नाही तिथलं तापमान सम राहणार पण ताप हा तापमान विषम आहे मित्रो हे लक्षात येतं आपण दुसरा शहर पाहिला तर दिल्लीप्रमाणे हा शहर गोट गोटत नाही मुंबई शहर पहा या ठिकाणी जवळपास म्हणजे काय बरं पंधरा सेल्सिअस तापमान राहते आहे कमीत कमी बरोबर आहे आणि आपण जर विचार केला तर मॅक्झिमम तीस जवळपास म्हणजे चौतीस तापमान अशा प्रकारचं तापमान या ठिकाणी सरास राहते आजकाल मित्र तापमान वाढलेलं आहे आपल्या इकडचं वगैरे पण हे जे आकडेवारी आपल्या या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती आकडेवारी धरली आपण तर कमाल तापमान काय बरं तो साधारणतः पस्तीसच्या आसपास म्हणजे चौतीसपर्यंत राहत असते म्हणजे आणि बघा याच्या काय बरं दिल्लीप्रमाणे असा कर आहे का त्यांच्या पाच ते किती होतं पाच ते दिल्लीचा जो कर होता तो मित्रो पाच ते जवळपास म्हणजे पस्तीस छत्तीसच्या जवळपास होता आहे की नाही पाहूया ना दिल्लीच्या <coughs> किती होता चाळीस बेचाळीसपर्यंत होता बघा लक्षात ठेवा तसा कर मात्र या ठिकाणी आलेला नाही असा कर आलेला नाही आहे याचा काय बरं जास्तीत जास्त काय बरं हे कमी फरकाची रेषा आहे बघा ही रेषा घ्या थोडासा कमी जास्त तापमान झालेलं आहे बाकी नाही म्हणजे याचं तापमान कसं आहे जवळपास जवळपास सम आहे आणि हा कुठे आहे बरं आपल्या समुद्र किनाऱ्यावर पश्चिम किनारपट्टी मुंबई आहे या ठिकाणी मुंबई आहे मित्रो या ठिकाणी पावसाचे स्तंभ जर विचार केला तर मोठे मोठे स्तंभ आहे म्हणजे पाऊस चांगला पडतो या ठिकाणी आणि जवळपास जून जुलै आगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी मुंबईला चांगला पाऊस पडतो असं म्हणावं लागेल आणि जुलैमध्ये तर भरपूर पाऊस पडतो सर्वात जास्त पाऊस पडतो मुंबईला असं आपल्याला म्हणावं लागेल तापमानाचे जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्यामध्ये सगळ्यात जास्त तापमान असतो असं आपल्याला या ठिकाणी ग्राफ या मॅपवरून आलेखावरून आपल्याला दिसतो आहे लक्षात ठेवा मुंबईची गोष्ट केली तर नंतर विचार करूया आपण एक कोलकाता शहर आपण विचार करूया कोलकाता शहर कुठे आहे समुद्र किनाऱ्यालगत आहे पण पूर्व किनारपट्टीवर आहे कुठे आहे पूर्व किनारपट्टीवर आहे याचा जर विचार केला तर पा कर कसा आहे जवळपास म्हणजे नऊपासून पासून गेलेला आहे तर हा कुठपर्यंत गेलेला पस्तीसपर्यंत पस्तीस छत्तीस पर्यंत हा कर गेलेला आहे मित्र हो हा असा कर आलेला आहे म्हणजे इथलं पुन्हा तापमान कसं राहणार विषम राहणार कारण या ठिकाणी काय बरं अशी समांतर जवळपास रेषा नाही आहे किंवा थोड्या फरकान रेषा नाही आहे तर या ठिकाणी काय आहे कर आहे काय कर का भरपूर आहे आणि म्हणून आपण म्हणूया इथलं वातावरणसुद्धा काय बरं विषम आहे सुद्धा वातावरण विषम आहे म्हणावं लागेल आणि पाऊस जर आपण पाहिलं मुंबईप्रमाणे खूप नाही आहे या ठिकाणी पाऊस आहे मात्र जून जुलै आगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत आहे पण मित्र हो या ठिकाणी मुंबईप्रमाणे पाऊस नाही आहे पावसाळा नाही आहे बघा या ठिकाणी आहे ना मुंबईचा पाक कसा मोठा आहे आणि या ठिकाणी काय बरं दिल्लीलासुद्धा पाऊस जास्त नाही आहे आणि कोलकात्यालासुद्धा पाऊस नाही पण दिल्लीच्या मानाने कोलकात्याला पाऊस चांगला आहे मात्र आहे ना आपल्या लक्षात येईल कोलकात्याला बरोबर आहे कोलकात्याला जवळपास पाऊस काय बरं साडेतीनशे मिमी पर्जन्यमान होत असते जुलैमध्ये बरोबर आहे आगस्टमध्ये जवळपास पाहिलं तर साडेतीनशे थोडंसं साडेतीनशेपेक्षा थोडंसं सा कमी आहे म्हणा तीनशे चाळीस वगैरे आहे बरोबर आहे तीनशे तीसच्या दरम्यान काय बरं आगस्टमध्ये आहे हे आकडेवारी थोड्याफार फरकाने राहणारच आहे कारण काय बरं इथे पूर्ण आलेख दिला नाही टू ऑब्झर्वेशनसाठी त्यामुळे माझी आकडेवारी कमी जास्त राहू शकतं बरोबर आहे तर पण आपल्याला दिसते आकडेवारी कशी का पकडायची तर ही बघा या तीनशे सामोर जर असतं तर आपण काय बरं तीनशे म्हटलं असतं जसं उदाहरणार्थ आपण म्हणूया की या ठिकाणी सप्टेंबर महिना हा तीनशे आहे असं म्हणू शकतो आपण आहे की नाही आणि हे साडेतीनशेची रेषा नवी हो कारण की चारशे ते तीनशेच्या मधात नाही झाकली ही रेषा ही जवळपास तीनशे तीसची वगैरे रेषा आहे हो तर हे तीनशे तीस वगैरे आहे असं म्हणू शकतो आपण अंदाजच व्यक्त करू शकतो कारण ॲक्युरेट इथं रिडिंग नाही होऊ शकत आपण हां चेन्नईचा विचार केला आपण पाहा पुन्हा चेन्नईचा विचार केला काय बरं या ठिकाणी काय बरं थोड्याफार फरकाने हा रेषा दिलेल्या आहेत थोड्याफार फरकाने असा नाही आहे पाचपासून कर असा कधी कुठेतरी गेलेला आहे असं नाही आहे म्हणजे कोल चेन्नईचे तापमान सुद्धा काय बरं सम हाय मुंबईप्रमाणे आहे असं म्हणू शकतो हां पण याच्यामध्ये फरक आहे मित्र बघा सगळ्या ठिकाणी पावसाळा कसा आहे जून जुलै आगस्ट सप्टेंबर यामध्ये काय बरं जून जुलै आगस्ट सप्टेंबर यामध्ये काय बरं मे जून जुलै आगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर थोडा लांबलेला आहे पण या ठिकाणी पावसाळा जो दिसतो आहे मित्र हो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आहे की नाही सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर का दिसतो आहे याच्यावर क्वेश्चन आहे आपण त्यावेळेस डील करणार आहोत पण ही गोष्ट पण लक्षात ठेवा इथं पावसाळा तुम्हाला काय बरं एकदम आपल्याकडे हिवाळा असते त्यावेळेस काय बरं त्या ठिकाणी दिस पावसाळा दिसून येतो एरवी पावसाळ्यामध्ये आपण जून जुलैपासून पाहतो तर हा फारसा पाऊस दिसत नाही या ठिकाणी काय बरं जी बाकी याच्यात काय बरं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आहे पण या ठिकाणी फारसा पाऊस दिसत नाही तर काय बरं या ठिकाणी आपल्याला आपला पावसाळा संपल्यानंतर तिथे पावसाळा सुरू होतो असं आपल्याला या ग्रॅपवरून या मॅपवरून आपल्याला समजतं हे सुद्धा बाब थोडीशी वेगळी आहे मित्रो लक्षात ठेवायच्या क्वेश्चन असेल याच्यावर आणि क्वेश्चन आला की आपण डील करू नाहीतर मग अन्यथा आपण नंतर डील करूया तर मित्रो आपण चला पाळू पाहूया क्वेश्चनमध्ये चेन्नई व उर्वरित ठिकाणाच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो आणि का पहिलाच क्वेश्चन मित्रो तोच जो मी म्हटलं आहे तोच क्वेश्चन आहे तर बघा आपण पाहतो बाकी शहरामध्ये जून जुलै आगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाळा आहे मुंबईमध्ये विचार केला जून जुलै आगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाळा आहे याच्या कोलकाता विचार केला तर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये पावसाळा आहे जास्त दिवस पावसाळा आहे पण यामध्ये जर पावसाळा विचार केला पण पावसाळ्याच्या सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर असा संपलेला माघार म्हणजे संपले, संपले पावसाळी सं पावसाळा संपल्यानंतरचा हा पावसाळा आहे मित्रो याला कारण काय असेल मी सांगतो आहे तुम्हाला हा मॅप आपल्या इथे इथेच आहे डील करण्यासाठी चेन्नईचे पण लोकेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खूप छान आहे तर या ठिकाणी पश्चिम घाट आहे मित्रो आणि या ठिकाणी काय आहे हा पूर्व घाट आहे म्हणजे पश्चिम घाट आणि पूर्व घाट आहे जेव्हा आता जो आपल्याकडे जून महिन्यात पाऊस पडतो तो कोणता ह्या नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे बरोबर आहे हे नैऋत्य मोसमी वारे जेव्हा काय बरं जातात तेव्हा या घाटाला अडतात बरोबर आहे या घाटाला अडल्यामुळे काय बरं इथे भरपूर पाऊस देते पण इकडे मात्र पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतात हे वारे या घाटाला पुन्हा आळतात आणि हे असे कुठंतरी निघून जातात हे या भागाला पान देऊन असे निघून जातात बरोबर आहे परत या भागाला थोडंसं पान देईल पण या भागाला पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण होईल बरोबर आहे पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण होईल बरोबर आहे ना जिथं राऊंड केलेलं आहे मित्र पहा तर तिथं पहा या ठिकाणी पर्जन्य छायचा प्रदेश कारण काय बरं दोन दोन पहाड या वाऱ्यांना क्रॉस करावे वा लागतात आणि आणि तुम्हाला माहीत आहे मी सांगितलं आहे की पहाडाच्या पलीकडे पर्जन्य छायाचा प्रदेश मानतो का बरं वारंवार वार, सांगतो मी तुम्हाला बघा समजा हे वारे इकडून आलेले आहे तर हे वारे असे जातील भरपूर पाऊस देतील या ठिकाणी पण यातलं बाष्प कमी होईल आणि या ठिकाणी रिमझिम पाऊस केवळ झिम झिम पाऊस देतील आणि जसजसे सामोरं जातील तसतसं मग पावसाचं प्रमाण वाढेल समजले तसं तसं प्रमाण वाढेल या ठिकाणी बिलकुल अस्सच होत आहे मित्रो अस्सच होत आहे हा जो हा जो घाट आहे तुमचा बघा हे दोन पर्वत हा क्रॉस वारा करतो आहे म्हणून या ठिकाणी चेन्नईकडच्या भागामध्ये तामिळनाडूच्या भागामध्ये पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण होत असतो या या पर्वताच्या या घाटाच्या पलीकडे सुद्धा पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण झालेला आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये या तामिळनाडूच्या भागामध्ये या भागामध्ये पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण होतो जेवढी किनारपट्टी आहे या भागाला इथेसुद्धा पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो बरोबर आहे पण मित्र होतं काय जेव्हा माघारी मान्सून येतं आपला मान्सून केव्हा जातो हे केव्हा जातो बरं जून जुलै आगस्ट सप्टेंबरपर्यंत जून जुलै ऑगस्ट बरोबर आहे जून जुलै आगस्ट साधारणतः पण नंतर मग काय बरं माघारी मान्सून सुरू होते तेव्हा हे वारे असे रिवस येतात असे दिवस येतात आणि हे वारी दिवस आलेले हे कसे आहे बंगालच्या उपसागराहून येतात कुठून येतात बंगालच्या उपसागरावरून आलेले वारे आहे मित्र हे कुठून आलेले आहे बंगालच्या उपसागरावरून म्हणजे हे वाऱ्यामध्ये काय झालेलं आहे बाष्प आलेला आहे बाष्प हे वारी बाष्प संपृद्ध झाले आणि येता येता काय झालं या पर्वताला या पश्चिम घाटाला पर्वताला अडले आणि अडल्यामुळे ह्या माघारी मान्सूनचा इथं काय बरं प्रतिरोध निर्माण झालेला आहे काय झालेला आहे प्रतिरोध निर्माण झाला आहे कारण पहाडाला हे टकरावले वारे मित्रो पहाडाला काय झाले टकरावले बघा मी सांगतो आकृती काढतो पुन्हा परत आता हा पाळ कन्सिडर करा बरोबर आहे ना आता हे वारे कन्सिडर करा असे चाललेले या पाळाला र टकरावल्यामुळे काय झालेलं आहे या किनारपट्टीवर विशेषतः तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कारण इकडून येते तर ये हे वारे काय बरोबर जमिनीवरून येतात पण हे वारे जेव्हा इकडे येतात तेव्हा समुद्रावरून येतात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर टकरावतात कारण पश्चिम घाटा पूर्व घाटाला ते टकरावतात या पूर्व घाटाला टकरावल्यामुळे काय झालेलं आहे इथे प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस होतो कोणता प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस होतो आणि म्हणून माघारी मान्सूनमध्ये तामिळनाडूला सगळ्यात जास्त पाऊस मिळतो आणि तिथे खऱ्या अर्थ खऱ्या खुरा पावसाळा हा माघारी मान्सूनमध्येच पडत असतो मित्र लक्षात ठेवा आणि म्हणून आपण पाहतो मुंबई कुठे आहे या भागाला आहे मुंबईला पडलं या भागाला काय बरं हे वारे गेले आहे मान्सून वारे तिथे सुद्धा पडलं हे काय बरं कलकत्त्याला सुद्धा गेलेले आहे हे काही वारे इथनं जातात हे कलकत् इथनं जातात सागराला सुद्धा कलकत्त्याला पडलेले आहे कारण वारी दिशा अशी आहे ना तर हे वारे असेच जातात मान्सून पण तामिळनाडूला नाही पडलं तामिळनाडूमधल्या कोलकत्त्याला मात्र काहीच पडलेलं नाही पण माघारी जेव्हा मान्सून आला तेव्हा कोलकात्याला प्रतिरोध पर्जन्य पडला कोलकाता नाही सॉरी चेन्नई मित्र हो चेन्नई सॉरी हां लक्षात ठेवा चेन्नई चेन्नईला मात्र काय झालेलं आहे मद्रासला मात्र काय झालेलं आहे प्रतिरोध पर्जन पडलेला आहे आणि याचा परिणाम आपण पाहतो आहे हा दिसतो आहे की हा जो मान्सून आहे हा माघारी मान्सून या तामिळनाडूमध्ये किंवा चेन्नईमध्ये पडलेला आहे माघारी मान्सून सप्टेंबरचा हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशा तऱ्हेने हा पावसाळा आपल्याला दिसतो आहे बाकी मात्र पावसाळा या ठिकाणी दिसत नाही आहे हे विशेषतः आपण लक्ष ठेवायला पाहिजे मित्रो नेक्स्ट क्वेश्चन डील करूया आपण दिल्ली कोलकाता यांच्या तापमान वक्रात कोणते साम्य आढळते आहे दिल्ली आणि कलकत्ता आपण डिस्कस केलेला आहे मित्रो आपण जर चार शहराचा विचार केला आहे चार शहराचा विचार केला आपण तर असं लक्षात येतं की हा कर चांगला जास्त आहे हा सुद्धा कर चांगला आहे पण हा कर मात्र तेवढे खास नाही आहे म्हणजे मनाचा उद्देश तेवढं तापमान चेंज नाही आहे या ठिकाणी बघा जानेवारीमध्ये थंडी आहे डिसेंबरमध्ये डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेरवारीमध्ये थंडी आहे बाकी महिने हॉट आहे सुद्धा काय बरं नोव्हेंबर डिसेंबर थंडी आहे जानेवारी फरवरी थंडी आहे बाकी दिवस हॉट आहे लक्षात ठेवा हा की नाही दोघाही ठिकाणी विषम तापमान आहे दोन्ही ठिकाणी काय बरं विषम तापमान म्हणजे बघा हिवाळा केव्हा आहे थंडी केव्हा आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फरवरी दोन्ही कोलकाता आणि दिल्लीमध्ये बघा आणि नंतर बघा तापमान कसं आहे उन्हाळ्यामध्ये वाढलेलं आहे दोन्ही ठिकाणी वाढलेलं आहे तापमान उन्हाळ्यामध्ये परत पावसाळा केव्हा आहे बरं दोन्ही ठिकाणी पावसाळा दोन्ही ठिकाणी पाहत जून जुलै आगस्ट सप्टेंबरमध्ये आहे जून जुलै आगस्ट सप्टेंबरमध्ये थोडासा कल कोलकात्याला थोडासा पावसाळा लांबलेला आहे दोन्ही ठिकाणी विषम तापमान आहे मित्रो काय आहे विषम तापमान आहे हे त्याच्या साम्य आहे तीन साम्य मी सांगितले कोणतं हिवाळा सांगितलं तुम्हाला थंडीचा वेळ कोणता आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फरवरी पहिला पॉईंट दुसरा काय उन्हाळ्याचा पॉईंट कोणता सांगितला मी मे उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलेलं आहे म्हणजे काय बरं बाकी जर महिने सोडले आपण ना तर हा तापमान वाढत गेलेला आहे लक्षात ठेवा तिसरा पॉईंट सांगितला तुम्हाला की पावसाळा जो आहे तो कुठे जून जुलै आगस्ट सप्टेंबर दोन्ही ठिकाणी आहे बरोबर आहे कोलकात्यामध्ये आणि दिल्लीमध्ये तर मित्रो हे साम्य आहे त्याच्यामध्ये हे काय आहे साम्य आहे लक्षात ठेवा आणि कर कसा आहे विषम तापमान आहे हा एक तुम्हाला सांगितलं बरोबर आहे ना हे साम्य आहे आपल्या दिल्ली कोलकात्याच्या यामध्ये बरोबर आहे चला पुढे जाऊया आपण चारही शहराची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा चारही शहराची कमाल आणि किमान तापमान कक्षा आपण पाहूया चला दिल्लीचा विचार जर केला आपण ना या दिल्लीचा विचार करूया आपण कमाल आणि किमानची ताप गोष्ट करूया ह्या दिल्लीमध्ये सहा किंवा सात कमाल किमान आहे किती आहे किती असेल बरं तुमच्या अंदाजाने पहा बरं थोडंसं आपण जर विचार केला की सहा किंवा सात साधारणतः सहा पकडूया आणि ह्या ठिकाण तापमान चाळीस आणि चाळीसनं एक किंवा दोन एक्केचाळ बेचाळीस असेल तर आपण एक्केचाळ पकडूया म्हणजे तापमान किती झाली आहे सहा ते एक्केचाळ सेल्सिअस दिल्लीचं तापमान किती क कक्षा झालेलं आहे सहा ते एक्केचाळ ही ही किमान आहे आणि ही कमाल तापमान कक्षा आहे आणि या किमान आणि कमाल ताप तापमान कक्षा अशा प्रकारे डिफरन्स या हवामानाचा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो आहे दिल्लीमध्ये कल कोलकात्याची गोष्ट करूया कोलकाताची गोष्ट करूया आपण यामध्ये काय बरं आठ ते नऊ जवळपास किमान तापमान आहे किती आहे आठ ते नऊ आपण नऊ पकडूया वाटल्यास तिथे ठीक आहे आणि जास्ती तापमान किती आहे छत्तीस सद हा सदोतीसच्या जवळपास आहे तर सदोतीसच्या जवळपास आहे ना या ठिकाणी सदोतीसच्या जवळपास आहे या ठिकाणी तापमान जास्त आहे लक्षात ठेवा मित्रो आणि या ठिकाणी सदोतीस आपण म्हणजे नऊ ते सदोतीस असं आपण म्हणूया नऊ हा काय बरं किमान आहे आणि सदोतीस हा किमा कमाल आहे लक्षात ठेवा अशा प्रकारची तापमान कक्षा नऊ ते सदोतीसपर्यंत या ठिकाणी आलेली आहे कोलकाताची गोष्ट पहा नऊ किती आले आहे नऊ ते सदोतीस इतकं मात्र तापमान कक्षा अशी नाही कारण सम वातावरण आहे तिथं विषम होता इथं सम वातावरण आहे आपण मुंबईचा विचार जर केला आपण ना तर आपल्याला असं लक्षात इथं की तापमान जवळपास म्हणजे जवळपास जवळपास पंधरा सोळा सतरा सतरा वगैरे असावं या ठिकाणी जवळपास असं मला वाटते सोळा ते सतरा आपण सोळा किंवा सतरा पकडूया आपण ठीक आहे एक पॉईंटनं काही फरक पडणार नाही मित्रो कारण की इथं एकदम रिडिंगसाठी ॲक्युरेट रिडिंगसाठी आपल्याला काही पूर्ण मॅप दिला नाही आहे मेहमीच्या रेषा दिलेल्या नाही आहे आणि या ठिकाणी आपण चौतीसला कमी पस्तीसला कमी आहे म्हणजे काय आपण चौतीस पकडूया हा की नाही बरोबर आहे आणि याच्यावरून असं लक्षात येतं की याची तापमान कशा आहे सोळा ते चौतीस आहे सोळा ते चौतीस पहा दिल्लीची किती होती सहा ते एकेच्या काढली होती सहा ते एकेच्या जास्त होती आहे ना कम कमा किमान आणि कमान कमाल जास्त होती कोलकाताची आपण किती काढली होती नऊ ते सदतीस हे सथ, हे सुद्धा यापेक्षा कमाल आणि किमान जास्त होती मात्र मुंबईची सोळा ते चौतीस आहे सोळा ते किती आहे चौतीस आहे अशी तापमान कक्षा आहे सम वातावरण या ठिकाणी आपण म्हणूया चेन्नईची गोष्ट केली आपण चेन्नईचा विचार केला आपण ना तर मला असं वाटते चेन्नईमध्ये किती आहे आपण पाहूया तर या ठिकाणी जवळपास म्हणजे नाही म्हटलं तर जवळपास एकोणीस वीस एकवीस यक्वीश, एकवीसच्या यक्वीश, जवळपास आहे है, है ना आणि चाळीसला कमी आहे म्हणजे एकोणचाळीसच्या जवळपास ही तापमान कक्षा आहे असं मला म्हणावं लागणार आहे पहा एकोणचाळीसच्या आसपास आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी काय बरं सगळ्यात कमी म्हणजे वीस आहे हाय नाही तर अशा प्रकारे ही चेन्नईची बरं तापमान कक्षा आहे ह्या तापमान कक्षा आपल्याला या कमाल आणि किमान स्वरूपात किंवा असं लिहू शकतो आपण एकवीस ते एकोणचाळीस तापमान कक्षा चेन्नईची आहे अशा प्रकारच्या याचा आन्सर द्यायचा आहे मित्र हो नंतर नंतर डील करूया आपण क्वेश्चन Uh, कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल तापमान कक्षा कोणाची कमी आहे तर दिल्लीची भरपूर आहे कोलकाताची भरपूर आहे आता दिल्लीचा विचार केला किती आहे दिल्ली दिल्लीची का तापमान कक्षा तर मॅक्झिमम किती आहे एक्केचाळ एक्केचाळ वजा काय बरं मिनिमम सहा तापमान कक्षा झाली पस्तीस म्हणजे दिल्लीची किती झाली आहे तापमान कक्षा पस्तीस झालेली आहे हो लक्षात ठेवा आपण कोलकात्याचा विचार करूया दिल्लीची किती झाली आपली किती झालेली दिल्लीची आपली तापमान कक्षा पस्तीस झाली कोलकात्याचा विचार करूया मिनिमम किती आपण केलेली आहे जास्तीत जास्त मॅक्झिमम सदोतीस बरोबर आहे आणि मिनिमम किती आपण घेतली होती नऊ घेतली होती म्हणजे किती राहिलेली आहे ट्वेंटी सिक्स तर कोलकात्याची ट्वेंटी सिक्स आहे कोलकात्याची ट्वेंटी सिक्स आहे तापमान कक्षा लक्षात ठेवा आपण वर घेऊया याला थोडंसं मॅपला पस्तीस कशाची होती दिल्लीची कोलकात्याची किती होती ट्वेंटी नाईन ना हां ट्वेंटी सिक्स किती ट्वेंटी सिक्स होती बरोबर आहे तापमान कक्षा आता याची पाहूया मुंबईची किती आहे बरं आपण मॅक्झिमम घेतली होती थर्टी फोर घेतली होती आणि मिनिमम किती सिक्स्टीन घेतली होती तर अठरा आली एटीन किती आली एटीन बरोबर आहे आणि याची जी किती होती थर्टी नाईन घेतली होती आपण बरोबर आहे आणि ट्वेंटी वन मिनिमम घेतली होती म्हणजे नाईन नाईन एटीन बरोबर आहे बरोबर आहे ना बरोबर आहे आपण काढलेलं बरोबर आहे की नाही आहे काढलेलं बरोबर एकोणचाळीस म्हणजे एटीन आलेच ना बरोबर आहे ना हां एटीन आले आणि याचीसुद्धा आपण काय बरं हो। जवळपास एटीन आलेले आहे म्हणजे तापमान कक्षाचा असा विचार केला आपण की या चार शहरामध्ये तापमान कक्षा मुंबई आणि चेन्नईची सारखी आहे कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल चुकलं असेल आकडं ज्याचाही आकडा कमी येईल त्याचा आकडा काय बरं आपण द्यायचा आहे होऊ शकते बाय मिस्टेक्स माझ्या कॅल्क्युलेशन चुकला राहू शकते थोडंसा पण दोघांची एटीन आली आणि म्हणून मी म्हणणार तापमान कक्षा काय बरं मुंबई चेन्नईची कमी आहे असं मी म्हणणार बरोबर आहे चला मित्र नंतर आपण पाहतो आहे या ठिकाणी परत आपण काय म्हणू शकतो आपण आपण काय म्हणू शकतो मुंबई नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा त्या शहराचे तापमानपेक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज करू शकाल हवामानाचा आपण अंदाज करू शकणार ना बरोबर आहे हाय की नाही असं म्हणा की आपण हवामान या मुंबई आणि काय बरं चेन्नईची कसे आहे सम आहे असंच म्हणणार हवामानाचा अंदाज काय करणार सम हवामान आहे असं आपण म्हणणार बरोबर आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया मित्रो कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा तर दोन शहराची आपण काढलेली होती तापमान कक्षा एकाची ट्वेंटी सिक्स काढली होती बरोबर आपण तर मित्र हो तापमान कक्षा जी आहे ती दिल्लीत जास्त आहे आणि दिल्लीची ती पस्तीस आहे किती आहे थर्टी आहे आणि याची जी तापमान कक्षा आहे ती ट्वेंटी सिक्स आहे आणि म्हणून तापमान कक्षात दिल्लीत जास्त आहे याच्यावरून काय अंदाज करता येईल बरं आपल्याला की दिल्लीचं पाच तापमान कक्षात जास्त आहे म्हणजे इथनं तर एवढा चेंजेस वर्षभरात होत असते बरोबर आहे पस्तीस आकड्याचा चेंजेस आहे आणि इथे फक्त काय बरं सव्वीस आकड्या चेंजेस आहे यावरून असं म्हणू शकतो मित्र हो ज्याचा चेंजेस जास्त राहील त्याचं तापमान किंवा वातावरण हवामान विषम राहील असं म्हणावं लागेल म्हणजे तापमान हवामान कसं आहे विषम आहे असं म्हणावं लागेल <coughs> नेक्स्ट मित्रो आपण पाहतो आहे मुंबई तापमान व पर्जनमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा मुंबईचे जे तापमान आहे मित्रो हो, हे कसे आहे तापमान कक्षा कशी आहे छोटी आहे लहान आहे अगदी बरोबर आहे किती आहे बरं तापमान कक्षा जवळपास म्हणजे या ठिकाणी आपण मुंबईची जर विचार केला तर जवळपास अठराची आहे अठरा आहे तापमान कक्षा अठरा आहे ना तर यावरून बघा काय बरं सम तापमान आहे असं म्हणावं लागेल सम आणि परत मुंबई कुठे आहे बरं या ठिकाणी जवळ आहे तर मग काय बरं दमट राहणार आर्द्रता या याच्यामध्ये राहणार आर्द्रता राहणार बरोबर आहे ना म्हणजे वातावरण जे आहे आर्द्रतावाला राहणार दमट राहणार ह्युमिडिटी राहणार आणि वातावरण हवामान एकंदर सम आहे असंच आपण काय बरं याचा उल्लेख करणार आहोत या ठिकाणी मित्रो आणि नंतर बघा या शहराचे सम विषम हवामानात वर्गीकरण करा तर सम आणि विषम हवामानातून जर वर्गीकरण केले मित्र तर लक्ष लक्षात येईल लक्षा हे विषम आहे हा सुद्धा विषम आहे आणि हा मात्र सम आहे आणि हा सुद्धा काय बरं सम वातावरण आहे असं म्हणावं लागेल आणि मी असंच म्हणेल मित्र हो अशा प्रकारे आपण ह्या आलेखाचा अभ्यास केलेला आहे आता भौगोलिक स्पष्टीकरणाकडे आपण ओढूया आणि भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये पाहूया भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते आता मान्सून प्रकार म्हणजे काय मित्र हो समजून घ्यायचं आहे तुम्हाला मान्सून हा शब्द समजायचा आहे मान्सून म्हणजे मोसमीनुसार अकॉर्डिंग टू सीझन बरोबर आहे तर मान्सून म्हणजे काय बरं मान अकॉर्डिंग टू सीझन तर मान्सून जेव्हा म्हणतो आपण आहे म्हणजे विशिष्ट असा सीझन आहे विशिष्ट असा ऋतू आहे आणि म्हणून आपल्या भारतामध्ये आपण उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा असा ऋतू निर्माण केलेला आहे हा पाव पावसाळा आहे ब्राझीलमध्ये आपण पाहिलं तर ब्राझीलमध्ये काय पाहिलं आपण वर्षभर पाऊस पाहिला आपण विश्रुती प्रदेशामध्ये आहे की नाही त्या ठिकाणी पावसाळा नावाचं काय बरं आपण काहीच पाहिलेलं नाही पण मात्र आपल्याला या ठिकाणी मित्रो मान्सून हा प्रकार आपल्याला भारतामध्ये दिसतो आहे काही देशात जगामध्ये काही भागातच मान्सून प्रकारचे हवामान आहे देशाच्या मध्यभागातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात त्यामुळे या प्रदेशातील हा वार्षिक सरासरी तापमान कसं आहे जास्त आहे मी सांगितलं तुम्हाला जसं जसं आपलं काय बरं ब्राझील हा काय बरं उष्ण कटिबंधामध्ये आहे तसा भारताचा जो हा जो भाग आहे मित्र हो आपण पाहिलं हा जो भाग आहे हा हा कुठे आहे कर्कवृत्त आहे अं आणि विषुवृत्त खालून आहे मित्र श्रीलंकेच्या खालून आहे विषुवृत्त आहे तर हा जो भाग आहे हा कटिबंधाचा भाग आहे या ठिकाणी सूर्याची किरणं मॅक्झिमम याच्यामध्ये रूपामध्ये पडतात आणि तापमान त्यामुळे वाढल्या जाते वार्षिक तापमान काय बरं वाढल्या जाते हे लक्षात ठेवा आणि या प्रकारचे तापमान लंबरूप किरणं पडल्यामुळे तापमान जास्त वाढत असते या ठिकाणी अधिक असते हा शब्द वापरला आहे तसेच दक्षिणेकडे वाढत जात ते दक्षिणेकडे वाढत जाते दक्षिणेकडे का बरं वाढत जाते तुम्हाला माहिती आहे का मित्रो बघा मी सांगितलं तुम्हाला दहा वेळा बरेच वेळा सांगितलं मी दहा वेळा म्हणण्यापेक्षा ठीक आहे हा बरं कर्कवृत्त आहे आणि हा मकरवृत्त आहे भारत कसा आहे मित्र हो या ठिकाणी भारत आहे आपला ठीक आहे तर विश्व खाली आहे आहे की नाही मग विशु विशुताकडे तापमान वाढतं की का नाही कारण विषुवृत्तावर सगळ्यात जास्त तापमान असते तर बघा म्हणून काय बरं आपण या टुंड्रा प्रदेशाकडून इकडे खाली यावं विसरुताकडे यावं किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे जावं विसरुताकडे यावं तसतसं तापमान वाढत जाते तापमान काय जाते वाढत जाते म्हणून आपल्याकडे जम्मू काश्मीरकडे थंडी असते तर ह्या साऊथला मात्र उष्णता जास्त असते लक्षात ठेवा बघा हिवाळ्यात जम्मू काश्मीर व हिमाली क्षेत्रात काही भागात तापमान मायनस फोर्टीपेक्षा खाली येते हिवाळ्यातलं तापमान बघा मायनस फोर्टीपेक्षा कमी येते जसं काय बरं शीत वाळवंट आहे आपलं का जम्मू काश्मीरच्या वरचा भाग आहे चीनकडचा भाग आहे बरोबर आहे ना त्या ठिकाणी तापमान किती मायनस फोर्टी मायनस फोर्टीपर्यंत खाली येते हे लक्षात ठेवा कारण या याचं कारण म्हणजे काय बरं या भागाकडून जो टुंटा प्रदेश हो आहे एकूण शीत लहर येत असते एकूण शीत लहर आल्यामुळे हा काश्मीरला काश्मीरच्या भागाला प्रथम काय बरं टच होते आणि म्हणून तिथलं तापमान काय बरं आपलं मायनस चाळीसपेक्षा खाली असते भारतीय हवामानातील वैशिष्ट वैविध्य प्रामुख्याने अक्षयवृत्तीय स्थान आणि सु समुद्रसपाटीपासून उंची यामुळे निर्माण झालेलं आहे बरोबर हिंदी महासागर व हिमालय पर्वताच्या भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो मित्रो थोडंसं पाहावं लागेल मला टाईम अलाव करत नाही आहे आपण हा भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार हा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर आपल्याला खूप डिटेलमध्ये सम समजून घेता येईल लक्षात ठेवा याचे आपल्याला दोन व्हिडिओ बनवावेच लागेल टाईम मला अलाव करत नाही आहे जास्त लांब व्हिडिओ होईल माझावाला आणि तुम्हाला बोर वाटेल कदाचित आणि म्हणून मित्रो या ठिकाणी मी थांबतो आहे चल रजा घेतो आपल्याला कसा व्हिडिओ आवडला की नाही आवडला याबद्दल मला जरूर कळवा कळवावे कॉमेंट बॉक्समध्ये कारण आपला एक कॉमेंट मला एनर्जी देत असते व्हिडिओ बनवण्यासाठी चला आपल्याला आवडला तर व्हिडिओ बनवण्यामध्ये मजा येईल मला पण आणि आपल्याला पाहण्यात पण ठीक आहे आणि अन्यथा मला स्टॉप करावं लागेल म्हणून आपले कॉमेंट जरूर आहे जरूर द्या कॉमेंट जरूर द्या जरूर द्या